श्री गुरुशरणम परम पूजनीय सद्गुरु योगीराज श्री गुळवणी महाराजांनी दिनांक 19 सप्टेंबर 1973 रोजी आकाशवाणीवर एक चिंतन प्रसारित केले होते, त्याला 19 सप्टेंबर 2023 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत। हे चिंतन श्री गुरु महाराजांच्याच वाणीमध्ये ऐकणे ही सर्व साधक हितचिंतक व भक्तांसाठी सुवर्ण पर्वणी आहे। पुणे आकाशवाणीच्या सौजन्याने हे ध्वनिमुद्रण उपलब्ध झाले आहे। मी एक शत्रता सांगतो, कल्पित गोष्ट नाही, नुकतीच 20व्या शतकात सुरुवात झाली होती। समाज जनावरणाचा होता, देवा धर्मावर श्रद्धा जास्त होती, देवाला नमस्कारावा आणि तो खेळावा अशी बुद्धी असे, असा तो काळ होता। फक्त 50-52 वर्षाची ही कथा आहे। वऱ्हाडातील एका खेड्यात एक दाम्पत्य राहत होते, त्यांना मूल नव्हते, म्हणून त्यांनी माहूरच्या रेणुका मातेला नमस्कार, काही मुलगा झाला तर त्याला फिरून तुझ्या दर्शनात येऊ, मग तुला नैवेद्य व महापूजा वगैरे करू। पुढे त्याला मुलगा झाला, तो लहानाचा मोठा झाला, मुलाच्या 12 वर्षी माहूरला देवी जाणव फिरण्यासाठी जाण्याचा योग त्या कुटुंबाला आला। त्यावेळी मोठाही नव्हता, बैलगाडीने ही मंडळी माहूरला आली। देवीच्या मंदिर जवळच्या मातेच्या याच्यावर मुक्काम केला, देवीचे दर्शन घेतले, पूजा केली, स्वयंपाक केला। तेव्हा आई मुलाला म्हणाली, बाळ पदरावळीसाठी पावसाची पाणी घेऊन ये। तो 12 वर्षांचा मुलगा पाणी आणण्यासाठी जवळच्या पर्वताच्या पायथ्याशी गेला। भोवताली जंगल पसरलेले होते, त्यामध्ये तो शिरला, एका पळसाच्या झाडावर चढला, इतक्यात त्याचे लक्ष झाडाखाली गेले। तेथे साधू होता, मुलाने साधूकडे पाहिले, त्यावेळी साधूने मुलाकडे पाहिले। तो जटाधारी भस्मांगी तेजपुंज साधू प्रसन्न दृष्टीने पाहत होता, त्या निराकसनाची दृष्टी त्या साधूवर खिळून राहिली। त्या मुलाला आपण पाणी जुळून नेण्यासाठी आलो आहोत याची आठवणच राहिली नाही। इकडे त्या मुलाचे आई वडील त्याची वाट पाहत होते, तास झाला, 2 तास झाले, पण बाळ आला नाही। तेव्हा मात्र त्यांना काळजी वाटू लागली, त्यांनी मुलाचा शोध सुरू केला। दिवस गेला पण सुटी काही शोध काही लागला नाही। पुढे 2-3 दिवस तेथे राहून जंगलात झेंडून रक्त पाहिले, पण काही उपयोग झाला नाही। शेवटी दुःखी कष्टी होऊन ते दोघे गावी परतले, फार थांबत नव्हता। त्या काळाने दुःखाची स्मृती पुसत गेली। पुढे त्या दंपतीला दुसरा मुलगा झाला, तोही लहानाचा मोठा झाला। देवीच्या नवसाची आठवण त्यांना होती, नवीन दाखवायचा आणला होता। दुसऱ्या मुलाच्या 12 वर्षी त्या कुटुंबाला पुन्हा माहूर जाण्याचा योग आला। बैलगाडी केली, ती मंडळी माहूर आली। पहिल्या ठिकाणी मातृतीर्थावर मुक्काम केला, देवीचे दर्शन घेतले, पूजा केली, स्वयंपाक सुरू झाला, सर्व तयारी झाली, जेवणाची पाणी घेण्याची वेळ आली। इतक्यात पहिला मुलगा पाणी घेऊन आला, ज्याला पाहता आई वडील चकित झाले, त्यांचा विश्वासच बसेना, तोंडातून शब्दही फुटेला। तेव्हा तो मुलगा म्हणला, आई पाणी तोंडासाठी झाडावर फिरलो, तेव्हा एक साधू पाहिला, तो पण माझ्याकडे पाहत होता, याशिवाय काही न करता पाणी तुटी व लगेच आलो। मला असे म्हणायचे, पण 12 वर्षाचा काळ रोखला होता, मुलामध्ये कसलाच बदल झालेला नव्हता। त्या मुलाला साधूच्या दृष्टीशिवाय काहीच आठवत नव्हते। प्राचीन काळी रेबतीच्या रोगासाठी रेबत राजा ब्रह्मदेवाकडे गेला, त्याचे गाणे चालले होते, म्हणून राजा थोडा वेळ थांबला, पण तेवढ्यात मृत्यू लोकातील अनेक विवेक लुटली होती। अशा कथा काल्पनिक नाही, मनुष्य कालाची होऊ शकतो। चित्तवृत्ती निष्पन्न झाला म्हणजे मनाचे व प्राणाचे थांबतात, या स्थितीत काळाचा परिणाम मृत्यू होत नाही,